दहावीचे बोर्डाचे परीक्षा सुरू झाले आहे. पहिला पेपर हा मराठी असून सुरळीतपणे परीक्षेला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण घेऊन विद्यार्थी आता ऑफलाईन पद्धतीने दहावीची परीक्षा देत आहेत. कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे गेल्या वर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. यावर्षी कोरोनाची रुग्णसंख्या घटण्यामुळे दहावीची बोर्डाची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना हातावरती सॅनिटायझर देऊन व विद्यार्थ्यांचे टेम्परेचर चेक करून परीक्षेसाठी वर्गामध्ये सोडण्यात आले असल्याची माहिती परीक्षा केंद्राचे उपकेंद्र संचालक कुलकर्णी मॅडम यांनी दिली आहे. नमस्कार, मी महात्मा गांधी विद्यालय इथे उपकेंद्र संचालक म्हणून कार्यरत सध्या आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये अतिशय दडपणामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, पण परीक्षेला येताना जी वातावरण निर्मिती लागते ती वातावरण निर्मिती शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही मानसिक तयारी विद्यार्थ्यांची केली आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दडपण येणार नाही त्या रीतीने विद्यार्थ्यांना गेटमधनं आत येतानाच आम्ही आनंदित चेहरा करून त्यांना परीक्षेसाठी उद्युक्त केलं. आणि या करोनाच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, दहावीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठं दडपण होतं ते त्यांचं दडपण परीक्षेच्या केंद्रामध्ये आल्यानंतर पूर्णपणे गेलं आणि विद्यार्थी आनंदाने पेपर सोडवण्यासाठी वर्गामध्ये गेले. तो उत्साह बघून असं वाटत होतं की या परीक्षेची पूर्ण तयारी त्यांची मानसिक झालेली आहे आणि पेपर देण्याची पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे. अभ्यास झालेला असल्यानंतरसुद्धा जे दडपण असतं ते पूर्णपणे त्यांचं गेलेलं आहे आणि आनंदाने परीक्षेला आज पहिल्या दिवशी सुरुवात झालेली आहे.